आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात होणाऱ्या पहिल्या उपमन महोत्सवास आजपासून झाली उत्साहात सुरुवात. माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर मनसेच्या वाटेवर. आणि आता ठाण्यात होणार 14% पाणी कपात. ठाण्यातील उपवन तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तसंच नागरिकांचं आकर्षण ठरलेल्या उपवन आर्ट फेस्टिवलचा आज महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आयुक्त असीम कुमार गुप्ता, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते हणमंत चौगदाळे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेश गडा, स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फुगे सोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिम्नॅस्टिक नृत्य यावेळी सादर केलं. विशेष मुलांनी देखील आपल्या नृत्यातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. अनेक शाळांतील विद्यार्थी शिक्षक यावेळी उत्स्फूर्ततेनं यामध्ये सहभागी झाले होते. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय कलांचं सादरीकरण करण्यात आलं. नक्षीकाम, कोरीवकाम, विणकाम, सुबक अशी चित्रकला यावेळी प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून भर पडेल अशा प्रकारचं आयोजन या उपमन महोत्सवात करण्यात आलं आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. ठाण्यातील पहिला वहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10-11-12 जानेवारी सकाळी 10 ते रात्री 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका, सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. दिग्गज कलाकारांचा नादमयी सूरमयी आविष्कार. उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर एल सुब्रमण्यम, रूप कुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग. हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, अन्य द्रुक कलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप, पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स. मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल, कम्युनिटी कार्निव्हल, महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल. ठाण्यातील कलारसिकांनी सर्व कलारसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10-11-12 जानेवारी सकाळी 10 ते रात्री 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका, सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल. माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांचा खराघात शिवसेनेनं न करता त्यांच्या स्वकीयानेच म्हणजे भाजपानंच केला असल्याचं आता उघडकीस आलंय. त्यामुळे मिलिंद पाटणकर आता भाजपाला कायमचा जय श्रीराम करण्याच्या तयारीत असून ते मनसेच्या वाटेवर जाणार असल्याचं समजतं. मनसेमध्ये प्रवेश करते झाल्यास त्यांना शहर विधानसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. पाटणकर यांना मनसेनं उमेदवारी दिल्यास त्याचा थेट फटका शिवसेनेला बसणार असून ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचा पहिला आमदार म्हणून पाटणकर यांचा विजय होण्याची शक्यता राजकीय समीक्षकांनी वर्तवली आहे. परिवहन समिती सभापती निवडणुकीत अजय जोशी यांना बंडखोरीत मतदान करण्यासाठी प्रेरित केल्याचा आरोप करत मिलिंद पाटणकर यांच्यावर शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तसंच नगरसेवकांनी हल्ला केला होता. त्यावेळी त्यांना मारहाण देखील करण्यात आली. तसंच त्यांना जबरदस्तीनं गाडीमध्ये बसवून मुंबईला नेण्यात आलं. त्यावेळी गाडीमध्येही त्यांना मारहाण करण्यात आली होती. मुंबईहून त्यांना गोव्यात नेण्यात आलं. तिथे त्यांना 4 गुंडांच्या नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं. पाटणकर यांच्यावर हा खडा पहारा भाजपाच्याच नेत्यांनी ठेवला असल्याचं पाटणकर यांनी सांगितलंय. या सर्व प्रकारामुळे व्यथित झालेल्या पाटणकर यांनी आता भाजपाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते आपला अध्यक्षपद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते मनसेमध्ये जाणार असल्याचं वृत्त आहे. पाटणकर हे ब्राह्मणी मतदारांसाठी हक्काचे उमेदवार ठरणार आहेत. तसंच ठाणे शहर मतदारसंघाचा आमदार हा नौपाड्यातील मतदार ठरवत असल्यानं पाटणकर यांच्या रूपानं ठाण्यात मनसेचा आमदार निवडून येण्याची दाट शक्यता असल्यामुळे राज ठाकरे यांच्या दरबारामध्ये सध्या पाटणकरांना मनसेमध्ये घेण्याची खलबतं सुरू झाली असल्याचं समजतंय.
यासंदर्भात पाटणकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान पाटणकर हे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभे राहिले तर त्याचा थेट फटका शिवसेनेला बसण्याची दाट शक्यता आहे. राजन विचारे यांच्यापेक्षा नौपाड्यासह ठाणे शहरातील मतदारांकडून पाटणकर यांना जास्त पसंती मिळणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणे. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. परिवहन समिती सभापती निवडणुकीत झालेल्या बंडानंतर सभापती शैलेश भगत आणि भाजपाचे बंडखोर सदस्य अजय जोशी यांनी कुठल्याही परिस्थितीत गुरुवारच्या परिवहनच्या बैठकीसाठी सभागृहात जाऊ न देण्याचा चंग युतीच्या कार्यकर्त्यांनी बांधला होता. त्यामुळे ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता होती, मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे ही बैठक निर्विघ्नपणे पार पडली. या बैठकीवर युतीच्या तीन सदस्यांनी बहिष्कार घातला होता. फाटाफुटीच्या राजकारणामुळे ठाणे परिवहन समिती सभापतीची निवडणूक चांगलीच गाजत आहे. भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांची बंडखोरी, तसंच माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना झालेली मारहाण, शिवाय त्यांचं बेपत्ता प्रकरण, यामुळे निवडणुकीमध्ये उठलेलं वादळ अद्याप शांत झालेलं नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतच असून निवडणुकीनंतर गुरुवारी ठाणे परिवहन वागळे येथील प्रशासकीय भवनातील मासाहेब मीनाताई ठाकरे सभागृहात प्रथमच परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सदस्यांनी परिवहनच्या आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन ते विकसित केले तर बसेस उभ्या करण्याचा हा प्रश्न सुटेल असं देखील सांगितलं. व्यवस्थापकांना सहाय्यकाची आवश्यकता आहे, कारण व्यवस्थापकांना कामानिमित्त दिल्लीला जावं लागतं. इतरही बरीच काम असतात, त्यांची खूपच यामुळे धावपळ होत असल्यानं सहाय्यकांची नियुक्ती करण्यात यावी अशी सूचना यावेळी करण्यात आली. युतीचे सदस्य प्रकाश कदम, काशीराम राऊत आणि सभापती कांबळे हे या सभेला गैरहजर राहिले होते. कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून 14% पाणी कपात करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र औद्योगिक महामंडळानं कळवलेलं आहे. शुक्रवार 10 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 11 जानेवारी रोजी सकाळी 8 या कालावधीत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि पुढील आठवड्याच्या शुक्रवारी वरील वेळेनुसारच पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत कोलशेत, बाळकुंभ, वागळे स्ट्रेट, कळवा, विटावा, बेलापूर रोड, खारेगाव, मुंबई पुणे रोड, मुंब्रा, कौसा या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलं आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं, TGSB मध्ये खात आहे. हो आहे. गुड. ATM कार्ड आहे. आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधून काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TGSB चे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले, आता बँकिंग इज नो टेन्शन यार. ठाणे महापालिकेचे परिवहन सेवा सभापती शैलेश भगत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई यांना दूरध्वनीद्वारे धमकी देण्यात आली आहे. तशी तक्रार नगरसेवक देसाई यांनी राबोडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. नगरसेवक सुहास देसाई यांच्या मोबाईलवर नोपाडा हरिनिवास परिसरातील एका सार्वजनिक दूरध्वनी बूथवरून फोन आला. फोनवरून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू असून परिवहन सभापती निवडणुकीपासून शहरामध्ये राड्याचे प्रकार वाढल्यानं ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. खबरदारी म्हणून अज्ञात फोनवरून आलेल्या या धमकी प्रकरणी देसाई यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात होणाऱ्या पहिल्या उपवन महोत्सवात आजपासून झाली उत्साहात सुरुवात. माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर मनसेच्या वाटेवर. आणि आता ठाण्यात होणार 14% पाणी कपात.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साई लेक आदर्श नगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.